नाही पहा बघा, हे माहिती तुम्हाला रोज सकाळी तुम्ही अंघोळ केल्यानंतर याचा वापर करता काय रे हा कंगवा, बरोबर छान ओळखलं। आता हे जो कंगवा आहे ह्याच्यामध्ये हा जो कंगवा आहे हा कसा आहे रुंद आहे आणि हा जो कंगवा आहे तो कसा आहे अरुंद आहे। म्हणजे बघा लक्षात येईल तुमच्या हा पिंक कलरचा कसा आहे रुंद आहे, कसा आहे रुंद आहे आणि हा दुसरा जो आहे तो कसा आहे अरुंद आहे। आता ठेवलं तरी पण रुंद आणि अरुंद तुमच्या लक्षात येईल पहा। हा आलं ना लक्षात रुंद अरुंद। अजून मी तुमच्यासाठी एक वस्तू आणली बघा फोटो फ्रेम दिसली का माझ्याकडे दोन फ्रेम आणलेत पहा मी पहा दिसल्या का। तर बघा ही फ्रेम आहे ही फ्रेम कशी आहे अरुंद आहे आणि ही फ्रेम कशी आहे रुंद आहे कशी आहे रुंद आहे। मग हिला कसं म्हणणार तुम्ही रुंद आणि ही कशी आहे अरुंद समजलं। हा अजून बघा बरं तुम्ही अभ्यास करता का नाही असे दोन रजिस्टर आहेत माझ्याकडे आहे ना। तर बघा ह्याच्यातलं हे जे रजिस्टर आहे ते कसं आहे रुंद आहे कसं आहे रुंद आहे आणि हे जे रजिस्टर आहे ते कसं आहे अरुंद आहे। हा सांगा बरं हे कसं झालं मग रुंद आणि हे कसं आहे अरुंद रजिस्टर ओके ना। तर आता बघा मी बसले इतर माझ्याजवळ दोन पेटे आहेत बघा दिसले का तुम्हाला ही एक पेटी आहे आणि ही एक पेटी आहे। तर पहा ही जी पेटी आहे ती माझ्या जवळची ती कशी आहे रुंद पेटी आणि ही जी पेटी आहे ती कशी आहे अरुंद आहे। पहा परत एकदा मी तुम्हाला सांगते ही जी पेटी आहे ती अरुंद आहे आणि ही जी पेटी आहे ती कशी आहे रुंद आहे। आता अजून पहा तुमच्यासाठी एक छान चित्र काढले बघा दिसले का बघा बरं। हा बघा या फळा आहे या फळ्यावर मी चित्र काढले कशाचं चित्र आहे रे हे हा घड्याळ काय घड्याळ। तर इथं सुद्धा मी काय केलंय दोन घड्याळ काढलेले बघा दोन घड्याळामध्ये जे हे घड्याळ आहे ते कसं आहे रुंद आणि हे जे घड्याळ आहे ते कसं आहे अरुंद आहे म्हणजे हे घड्याळ आहे ते रुंद आणि हे घड्याळ आहे ते अरुंद। अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का मुलांना त्याच्यामध्ये जे घड्याळात काटे आहेत त्या काट्यामध्ये जो तुमचा तास काटा आहे तो तास काटा कसा आहे रुंद आहे आणि जो मिनिट काटा आहे तो कसा आहे अरुंद आहे। तर जसं त्या घड्याळामध्ये तास काटा रुंद आणि मिनिट काटा अरुंद आहे तसं सुद्धा ह्या घड्याळामध्ये सुद्धा तास काटा रुंद आहे आणि मिनिट काटा अरुंद आहे। पहा मुलांनो आता मी कुठे आले पाहिलं का सगळीकडे हिरवं हिरवं शेत आणि मी शेतामध्ये उभी आहे। हे शेत कुणाचं माहिती आहे का तुम्हाला तर आपल्या तन्वीचं आहे बघा आणि तन्वीच्या शेतामध्ये मी आलेली आहे। तर पहा तर माझ्याजवळ बघा इथे एक चिंचेचं झाड आहे आणि हे चिंचेचं झाड आहे ना हे कसं आहे अरुंद आहे कसं आहे अरुंद आहे आणि इकडचं आहे ते कसं आहे रुंद आहे। तर पहा हे आहे अरुंद आणि हे आहे रुंद। आता बघा आपल्याला आता हा अरुंद फुले आता आपल्याला रुंद फुल